नमस्कार धन्य फॅमिली, धन्यते फॉरेनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशासंबंधी आहे. जर्मनीमध्ये मी गेली 3 वर्ष हे रोटी मेकर वापरती आहे. फक्त चपात्या करण्यासाठी नाही तर टोस्टर म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये होममेड जी रोटी आहे ती चांगल्या प्रकारे भाजली जाते, भाकरी चांगल्या प्रकारे होते, किंवा तवा म्हणून देखील याचा वापर करता येतो. बेस्ट आहे तवा म्हणून हे. या रोटी मेकरसंबंधी खूप सारे प्रश्न तुम्हाला असणार आहेत. मुख्यतः एक असतो प्रश्न की यामध्ये बनवलेल्या पोळ्या चपात्या या खूप वेळ मऊ राहत नाहीत, तर ते खरं आहे का? यासाठी कणिक कशी मळावी लागते? काही लोकांनी मेसेज केलेला की त्यांच्या पोळ्या यामध्ये करपतात, तर तसं होतं का? हे सगळं मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी मी तवा म्हणून याचा वापर करते. मी हल्लीच इथे पुरणपोळी बनवली होती तर ती भाजण्यासाठी मी याचा वापर केला. आणि तेव्हा छोटीशी क्लिप, व्हिडिओ क्लिप फिल्म केली होती तर ती इथे टाकती आहे. खरं तर यावर्षी भारतात यायचा प्लॅन होता आणि आल्यानंतर माझ्याकडं जे रोटी मेकर आहे ते मला अपग्रेड करायचं होतं. मला प्रेस्टिजचं नवीन घ्यायचं होतं. माझ्याकडचं बरंच जुनं झालं आहे त्यामुळे. आणि अजून नवीन नवीन टेम्परेचर कंट्रोल वगैरे अशी फीचर्स आली आहेत नवीन रोटी मेकर्समध्ये. त्यामुळे तुम्हाला चपाती येत नसेल, येत असेल तरी वेळ वाचवण्यासाठी खूप भारी आहे. स्टुडंट असाल, भारताबाहेर राहत असाल तर बेस्ट आहे हे तुमच्यासाठी. तर प्रॉडक्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तर आता मी फुलके किंवा चपात्या यामध्ये कशा बनवते ते तुम्हाला दाखवते. तर फुलके किंवा चपात्या बनवण्यासाठी नेहमीप्रमाणे कणिक मळून घ्यायची आहे. खरं कणिक थोडीशी पातळ मळायची आहे, त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असलं पाहिजे. अगदी एवढी की हात लावल्यानंतर ती हाताला अशा प्रकारे चिकटली पाहिजे. त्यानंतर एक अर्धा तास बाजूला ठेवायची, मुरू द्यायची चांगली. आणि नंतर जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा हा गोळा थोडासा मळून घ्यायचा. पण कणिक पातळच राहिली पाहिजे आपली. आता हे रोटी मेकर आपण ऑन करूया. माझ्याकडं जे आहे त्याला काही सेपरेट ऑन ऑफचं बटन नाही आहे. प्लग घातल्यानंतर ते सुरू होतं. पण इंडियातनं आणलेलं असल्यामुळं मला पुढे कन्व्हर्टर वापरावा लागतो. हा मी इथे घेतला आहे ज्यामध्ये अर्धिंग पण आहे. तर भारतामध्ये जो कन्व्हर्टर घेतलेला त्यामध्ये अर्धिंग नव्हतं. यामध्ये अर्धिंग देखील आहे. त्यामुळे असाच तुम्ही ज्या देशात जाल तिथे तुम्ही घेऊ शकता. याची लिंक मी खाली टाकते तुम्हाला अजून कळावं म्हणून. आता चपात्या बनवायला सुरू करायच्या आधी त्याला आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे. तिथं खाली जो लाईट दिसतो आहे हा लाईट ऑफ होतो. तो प्रीहीट झाल्यानंतर अंधारामध्ये तुम्हाला दिसेल हा लाईट क्लिअरली. हे रोटी मेकर प्रीहीट होतं आहे तोवर या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि हातावर रोल करायचे. सो दॅट त्यातली जी एअर आहे ती सगळी निघून जाईल आणि फुलका किंवा चपाती छान फुलेल. त्यानंतर हा गोळा असा पिठामध्ये रोल करायचा आणि रोल करून नंतर तो गोळा प्रेस करायचा आणि त्याची छोटीशी पारी म्हणू शकतो आपण त्याला, अशी छोटी चपाती बनवून घ्यायची. दाखवते मी कशी ते.
तर सगळ्या गोळ्यांच्या अशा प्रकारे पाऱ्या बनवून घ्यायच्या. खरं तर नेहमी मी प्रीहीटला लावलं माझं रोटी मेकर की सायमल्टेनियसली हे बनवते. आता फिल्मिंगसाठी मी अजून प्रीहीटला लावलेलं नाही आहे, मागं तुम्हाला दिसतंय रोटी मेकर आपलं. तर अशा या पाऱ्या बनवून घ्यायच्या, जेवढे काही फुलके किंवा चपात्या तुम्हाला बनवायच्या आहेत तेवढे, आणि एका ताटामध्ये थोडंसं पीठ लावून झाकून ठेवायच्या. तर आता हा लाईट बंद झाला आहे म्हणजे ॲडिक्वेट प्रीहीट झालं आहे आपलं रोटी मेकर. हे झाल्यानंतरच रोटी बनवायला सुरुवात करायची म्हणजे चिकटत नाही पीठ. आता यामध्ये पारी ठेवायची, प्रेशर अप्लाय करायचं आणि चपाती आपली लाटून तयार आहे. छानपैकी भाजून घेते मी ही यामध्ये. तर यामध्ये चपाती छान भाजली जाते आणि मस्त टम्म फुगून बाहेर येते, आणि असेच फुलके चपात्या आम्ही जर्मनीमध्ये दररोज याच्यामुळे खातो. इन्सुलेटेड डब्यामध्ये ठेवल्या किंवा थोडंसं तूप किंवा बटर लावून ठेवल्या तर खूप वेळ या चांगल्या राहतात. मी तर कधीकधी काहीही असं लावत नाही, फक्त आपल्या चपात्याच्या डब्यांमध्ये ठेवते तर खूप मऊ राहतात या चपात्या. कणिक जर मळलेली नसेल तर 20 मिनिटांमध्ये सगळ्या चपात्या होतात. कणिक जर मळलेली असेल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, 10 ते 8 मिनिटांमध्ये 2 माणसांसाठीच्या चपात्या होऊन जातात. फक्त तयार झालेले फुलके किंवा चपात्या तुम्ही इन्सुलेटेड डब्यामध्ये, आपल्या चपातीच्या डब्यामध्ये ठेवायला विसरू नका. तसं केलं तर खूप वेळ या मऊ राहतात. मला तर वाटतं अगदी तुम्ही डब्यामध्ये वगैरे देत असाल तर त्यासाठी देखील त्या मऊ राहतील. मी आत्तापर्यंत त्यामध्ये भाकरी केली आहे, खूप साऱ्या प्रकारचे पराठे केलेत, थेपले केलेत, आणि आधी सांगितलं तसं तवा म्हणून तर बेस्ट आहे हे. होममेड जी रोटी करतो आपण, तंदूर रोटी, तर त्याला जे कन्व्हेक्शन इफेक्ट द्यावा लागतो, म्हणजे ट्रॅडिशनली किंवा यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओज बघितले असतील त्यामध्ये तवा उलटा करून ती रोटी आपण एका साईडनं शेकतो, तर याला दोन्ही साईडनं तवे असल्यामुळं जस्ट वरचा तवा त्याच्यावर असा अधांतरी धरला की रोटी पण छानपैकी भाजली जाते यामध्ये. होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला. मला खूप लोकांनी इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट केलेली हा व्हिडिओ टाकण्यासाठी. इनफॅक्ट मी यूट्यूबवर देखील स्टोरीजमध्ये छोटीशी क्लिप टाकलेली, त्याच्यावर देखील कमेंट्स आलेल्या की याचा फुल व्हिडिओ बनव. सो होप तुम्हाला आवडला. या रोटी मेकर बरोबरच इतरही काही अशी यंत्र आहेत जी मी इथं वापरते, ज्यामुळे माझी लाईफ थोडीफार इझी झाली आहे. तुम्हाला त्यावरचा व्हिडिओ हवा असेल, जाणून घ्यायचा असेल अजून काय काय आहे, तर मला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक मोठं लाईक द्या, आणि येस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.